पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि आयुक्तांचा संयुक्त आढावा भेट. येणारा 648वा मीरासाहेब उरुस मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने साजरा होणार आहे. मिरजेतील प्रसिद्ध हजरत ख्वाजा शमना मीरासाहेबांच्या 648व्या उरुसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक बसवराज तेली आणि महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांनी संयुक्तिक आढावा घेतला. हजरत मीरासाहेब दर्ग्याला भेट देऊन उरुस निमित्त सुरक्षा व्यवस्था आणि भाविकांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाहणी केली. येत्या 16 फेब्रुवारीला सुरू होणाऱ्या उरुस निमित्त दर्शनासाठी राज्यासह परदेशातील हजारो भक्तगणी येत असतात. दर्ग्यात येणारा मार्ग आणि जाण्यासाठीचा मार्ग याबाबत माहिती घेतली. बाहेर राज्यातील आलेल्या भक्तगणांसाठी राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्थेबाबत तसेच पुरेशा लाईट, पाणी, निवारा या संदर्भात सखोल चर्चा करण्यात आलेली आहे. यासोबतच उरुसादरम्यान भक्तगणांची होणारी संख्या लक्षणीय असल्यानं त्यासंदर्भात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुरक्षेची व्यवस्था यासंदर्भात दर्गा खादिम जमातसोबत चर्चा केली. या उरुसनिमित्त आज दुपारी जिल्हाधिकारी यांनी संयुक्त बैठक घेतली होती. महापालिकेने मिरजेतील मिरज हायस्कूल या शाळेतील पटांगणात पाळणे लावण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती दर्गा कमिटीचे असगर शरीक मसलत यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेली आहे. येणारा 648वा मीरासाहेब उरुस मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने साजरा होणार असल्याची माहिती शरीक मसलत यांनी दिली. यावेळी नगरसेवक अतहर नायकावडी, उपायुक्त स्मृती पाटील, युवा नेते आझम काझी, अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी विजय पवार, निहाल शरीक मसलत यांच्यासह दर्गा कमिटी खादिम जमात सदस्य उपस्थित होते. आज या ठिकाणी मिरजेचे ग्रामदैवत हजरत ख्वाजा शमना मीरासाहेब यांच्या 648व्या उरुसाच्या निमित्ताने या ठिकाणी पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी दयानिधी साहेब, तसेच जिल्हा पोलीस प्रमुख तेली साहेब, आयुक्त पवार साहेब यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष मीरासाहेब दर्ग्यामध्ये भेट देऊन येणारे भाविकांची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, लाईट, पाणी, स्वच्छता तसेच संरक्षणाच्या हिशेबाने सर्व या ठिकाणी पाहणी करून दर्गा खादिम जमातला काही सूचना केल्या. त्या सूचनेप्रमाणे मीरासाहेब दर्ग्यामध्ये दर्गा खादिम जमाततर्फे सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे. भाविकांना राहण्यापासून राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्थासुद्धा दर्गा खादिम जमाततर्फे करण्यात आलेली आहे. त्या संदर्भात जे काही उरुसामध्ये अडचणी येणार आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी आज दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. त्यामध्ये सकारात्मक व चांगले निर्णय या ठिकाणी घेण्यात येतील अशी आशा व्यक्त करतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.